सतीश यांना जारकीहोळी अभिमानी यांच्याकडून बसवपंचमी उत्साहात साजरी. मंगळवार दिनांक 2 रोजी सतीश यांना जारकीहोळी कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत आहेत. त्यांचाच एक भाग म्हणून राज्यामध्ये परंपरेनुसार चालत आलेली नागपंचमी हा सण आमदार सतीश जारकीहोळी यांच्या संकल्पनेतून बसवपंचमी म्हणून हा सण राज्यभर साजरा केला जात आहे. जीवन सापाला मारले जाते व दगडाच्या मूर्तीवर दूध ओतले जाते. ते दूध मूर्तीवर वाया न घालवता गोरगरीब अनाथ मुलांच्या व शोषित पीडित वंचित लोकांच्या मुखात जावे हा उद्देश सतीश यांना जारकीहोळी यांचा आहे. म्हणून कर्नाटक राज्यात 30 जिल्ह्यात दरवर्षी हा उपक्रम राबविला जात आहे, असे प्रतिपादन निप्पाणी तालुका प्रमुख युवा नेते आयुष्मान सुशांत खराडे यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील अनाथ मुलांना दूध वितरण करताना बोलत होते. आणि आज आमचे नेते आदरणीय सतीशना जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली नागपंचमी जे नागपंचमी आहे त्याला आज 2016 पासून माननीय सतीशना जारकीहोळींनी बसवपंचमी करायची पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये असं एक मनामध्ये संकल्पना घेऊन जे जे नागावरती किंवा एक वारुळ्यावरती दूध जे ओततात त्याचं तिथं एक वेस्टेज जाऊ नये म्हणून की तेच दूध एखाद्या लहान मुलांच्या किंवा गोरगरीब मुलांच्या मुखामध्ये जावं म्हणून एक कन्सेप्ट त्यांनी मांडली गेली. आणि आज गेली 7 वर्ष आम्ही सतत निप्पाणी भागामध्ये आम्ही काम करत आहे. आणि आज माननीय सतीशना जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे निप्पाणीमध्ये लहान मुलांना दूध वाटपाचा कार्यक्रम आज बसवपंचमीनिमित्त आम्ही केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व निप्पाणी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते सतीश अण्णांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझं 2 मनोगत. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत संदीप माने यांनी केले तर प्रास्ताविक रवी कांबळे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी कपिल कांबळे, गोरखनाथ मदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कुमार मेस्त्री आभार मानले. यावेळी या कार्यक्रमास प्रशांत मदाळे, सागर पाटील, रवींद्र कांबळे, रमजान पोपट इस्ते, सातप्पा कांबळे, संजय कांबळे, महेश चव्हाण, रवी कांबळे उपस्थित होते.